चौथी विषय भाषा पाठ पाचवा मला शिकायचं अर्थात पान नंबर दहा मित्रांनो खानदेशातील एक गाव आणि त्या गावातील ही घटना त्या गावामध्ये साखाराम व त्याचं कुटुंब गुन्ह्या राहत होतं सखाराम व त्याची पत्नी सुलबा हे दोघंही दिवसभर उन्हातानात मजुरी करायचे म्हणजेच दुसऱ्याकडे कामाला जायचे त्यांना स्नेहा नावाची एक छोटीशी मुलगी होती तिचं आता चौथीपर्यंतचं शिक्षण झालं होतं म्हणजेच ती चौथी पास झाली होती पण मित्रांनो ती अत्यंत अभ्यासू कष्टाळू आणि हुशार होती तिचा छोटा भाऊ त्याचं नाव पिंटू तो या वर्षी आता पहिली जाणार होता गावात चौथीच्या पुढचे वर्ग नव्हते म्हणजेच त्या गावातली शाळा फक्त चौथीपर्यंतची होती पाचवीला जर शिकायचं असेल तर दुसऱ्या गावात जावं लागत होतं वडील आपल्याला शिक्षणासाठी परगावी पाठवतील का असं सारखं स्नेहाला वाटायचं तिची एक मैत्रीण होती तिचं नाव होतं बबली आणि या बबली नावाची तिची मैत्रीण शिक्षणासाठी शेजारच्या गावामध्ये जाणार होती स्नेहालाही तिच्यासारखं आपण पुढं शिकावं असं नेहमी वाटायचं तिच्या मनात शिक्षणाचाच विचार सारखा गोळत होता एक दिवस नेहमीसारखं काम संपवून सखाराम व सुलभा घरी आले म्हणजेच कोण घरी आलं सखाराम आणि सुलभा म्हणजे कोण बरे अर्थातच कोणाचे पप्पा सांगा बरं स्नेहा तिचे मम्मी पप्पा हे कुठं आले घरी आले मुलांना घरी ठेवून ते दोघं शेतावर गेले होते पिंटू ओठ्यावर खेळत असलेला सुलभाला दिसला पण स्नेहा कुठे दिसत नव्हती सुलभानं लगेचच स्नेहा स्नेहा म्हणून हाका मारल्या आईची हाक ऐकताच स्नेहाचा रडण्याचा आवाज वाढला एका कोपऱ्यात बसून स्नेहा रडत असलेली सुलभाला दिसली सुलभा तिच्या जवळ गेली रडून रडून स्नेहाचे डोळे सुजले होते सुलभा चिंतेत पडली काय झालं म्हणून तिला विचारू लागली तेव्हा रडवेल्या आवाजात स्नेहा बोलू लागली नाव टाका माय मले पुढे तेवढ्यात हातपाय धुऊन साखाराम तिथे आले परंतु मित्रांनो स्नेहा नेमकं काय म्हटली ही भाषा तर जरा वेगळी वाटते स्नेहाचा रडका आवाज होता त्यामुळं आणि त्यात भाषा आणखीच वेगळी असल्यामुळं तुम्हाला माहिती आहे का स्नेहा बोलली ती भाषा कोणती मित्रांनो यालाच आयराणी भाषा म्हणतात अर्थात खानदेशामध्ये ही भाषा बोलली जाते स्नेहा काय बोलली तर वर्गामधल्या बबलीनं मा नाव टाकाई गई म्हणजे काय बबलीचं नाव इयत्ता पाचवीमध्ये टाकलंय मन अभि नाव टाका पाचवी मा म्हणजे माझं पण नाव इयत्ता पाचवीमध्ये टाका म्हणजे पाचवी यत्तेला माझाही प्रवेश करा ओ माय माझी मम्मी माझी आई माले पुढे शिकाणं शे म्हणजे काय मला पुढे शिकायचं आहे माले शिकू ना मला शिकू द्या ना तेवढ्यात हातपाय धुऊन तिचे पाप्पा अर्थात वडील सखाराम तिथे आले स्नेहा तुले चौथी लोक शेकाड आता आणखीन पुढे शिकी सण काय करशील तू आपली परिस्थिती अशी गरीबानी परगावले कसा तुले यष्टी मे या करना पडीन तनपेक्षा आते शाया बंद घर बशी सण धाकला भाऊले सांभाळ समज का तुले साखाराम असं थोडं रागातच बोलले मित्रांनो नेमकं काय म्हटले आपण समजून घेऊया स्नेहा तुले चौथी लोक शिकाड शिकाड म्हणजे काय शिकवलं तुला चौथी लोक म्हणजे चौथी पर्यंत शिकवलंय आते आणखीन पुढे शिकिसन काय करशील तू आणखीन पुढे शिकून तू काय करणार आहेस आपली परिस्थिती अशी गरिबीनी आपली परिस्थिती अतिशय हलाखीची गरिबीची आहे परगावाले कसा धाडू तुले दुसऱ्या गावी शिकायला मी तुला कसं पाठवू यष्टीमा करणी पडीन म्हणजे काय तुला बसनं ये जा करावी लागेल तनपेक्षा आते शाळे बंद तनपेक्षा म्हणजे त्यापेक्षा आते म्हणजे आता शाळे म्हणजे शाळा आणि बंद म्हणजे त्या बंद त्यापेक्षा आता शाळा बंद मग काय करायचं बशी सण धाकला बाऊले सांभाळ घरी बसून धाकट्या बावाला सांभाळ समजना का तुले समजलं का तुला असं वडील स्नेहाला अर्थात मुलीला म्हटले <tweep> सांगा ना माय मला पाचवे द्या असं म्हणत स्नेहा पुन्हा रडायला लागले सुलभाला घहीवरून आलं तिचे डोळे पानवले नवऱ्याला कस समजावून सांगावं हेच त्या बिचारीला समजेना गावात चौथीपर्यंत शाळा होती म्हणून गावातील बरेच लोक मुलांना चौथीपर्यंत शिकवत होते गरिबीमुळे मुलीला परगावी शिकवणं साखारामला तर खूपच अवघड वाटत होतं एवढंच नाही तर सखारामाच्या भाऊबांधामध्ये पोरींना कोणीही चौथीच्या पुढे परगावी पाठवून शिकवलं नव्हतं म्हणजेच त्यांच्या सुद्धा जेवढ्या काही मुली होत्या त्या चौथीच्या पुढं शिकलेल्या नव्हत्या त्यामुळं तोही त्यांचाच कित्ता गिरवणार होता त्याचा निर्णय पक्का होता म्हणजेच सखारामने मनाशी असं पक्क ठरवलेलं होतं की स्नेहाला आता चौथीच्या पुढे शाळेत शिकवायला पाठवायचं नाही पाचवीच्या वर्गात तिचा प्रवेश घ्यायचा नाही तिला चौथीपर्यंत शिकून, आता तिचं शिक्षण बंद करायचं होतं मित्रांनो तुमच्याही परिसरात अशी काही मुलं असतील की त्यांचं परिस्थितीमुळं शिक्षण आता खंडित होणार असेल मित्रांनो सोपी आयडिया करायची सोपी युक्ती करायची अशा मुलांचं नाव त्यांच्या पप्पांचं नाव मम्मीचं नाव पत्ता मोबाईल नंबर इत्यादी एका कागदावर छान अक्षरात लिहायचं आणि आपल्या वर्ग शिक्षकांकडे द्यायचं त्यांना सांगायचं अमुक ठिकाणी असा असा मुलगा आहे बरं का आणि अशा अशा अडचणीमुळं तो येऊ शकत नाही मग शिक्षक संबंधित गावातील प्रतिष्ठांना भेटून कदाचित त्याला शाळा बाह्य होण्यापासून थांबवू शकतील बघूया तुमच्या एवढ्या छोट्याशा मुलीनं नेमकं या स्नेहासाठी काय केलं आहे चला तर बघूया स्नेहाच्या वर्गामधली बबली गावच्या सरपंचाची मुलगी होती आडगावला जाऊन सरपंचांनी पाचव्या यत्तेत बबलीचा प्रवेश पण घेतला होता स्नेहाला तिचे बाबा पुढे शिकवणार नाहीत असं मुख्याध्यापकांना समजलं सरपंचांना बरोबर घेऊन ते सखारामच्या घरी आले सरपंच अचानक आपल्या घरी आलेले पाहून सखारामला अचंबा वाटला अचंबा वाटणे नवल वाटणे आश्चर्य वाटणे बबली स्नेहाकडे नेहमी येत असे स्नेहा, स्नेहा अत्यंत हुशार मुलगी म्हणून सरपंचांना तिचं मोठं कौतुक कायद्याप्रमाणे मुलीला शिकवावंच लागेल तुझी कोणतीही अडचण असली तरी ती आपण सोडवू पण स्नेहाला पुढे शाळेत पाठव सरपंच बोलले मान खाली घालून सखाराम उभा होता मुख्याध्यापक मात्र पोट तिडकी बोलू लागले साखा भाऊ तुमची लेख हुशार आहे तिनं शिष्यवृत्ती परीक्षा दिलेली आहे तिला पुढे शिकवा स्वावलंबी बनू द्या सरपंच समजुतीच्या स्वरात म्हणाले अरे साखा तुन्ही पोरगी एवढीच मनी बबली तिनाच वर्गामधनी तिले बी मी धाडणार शे ना पाचवी यत्तामा अरे आडगावनी शाय आठून अर्धा तासांना अंतरावर शे संग जाईन ती यष्टीमा साखरा मात्र विचारमग्न झाला होता म्हणजे विचारात खूप घडून गेला होता विचारानं गोंधळला होता पण इथे नेमकं सरपंच काय म्हणाले ते आपण थोडंसं समजून घेऊया सखा भाऊ तुमची लेख हुशार आहे असं मुख्याध्यापकाने सांगितलं होतं तसंच सरपंच अगदी समजुतीच्या स्वरात सखारामला म्हणाले अरे सखा तुन्ही पोरगी एवढी मनी बबली म्हणजे काय तुझ्या मुली एवढीच माझी बबली आहे तिनाच वर्गामधनी म्हणजे तिच्याच वर्गामधली तिले बी मी दाडणारशे ना म्हणजे तिला पण मी शाळेत पाठवणारच आहे ना पाचवी अत्तामा मा पाच इयत्तेत अरे आडगावनी शाळे आठवून अर्धा तासना अंतरावर शे आडगावची शाळा आठून म्हणजे येथून अर्धा तासाच्या अंतरावर शे म्हणजे आहे मनालेख संगे जाईंती अष्टीमा माझ्या लेकीबरोबर ती पण बसनं प्रवास करेल आणि हे सगळं ऐकून साखाराम, खूप विचारात घडून गेला होता खरं सांग साखा, तुन्हा पिंटूले पाचवी दाडशीनच ना मग बाबत माझ असा भेद कसा ले सांग साकार याचा अर्थ खरं सांग सा राम तू तुझा तु हा छोटा मुलगा पिंटू याला पाचवीमध्ये शाळेत पाठवणारच आहेस की नाही मग ही मुलगी आहे म्हणून इच्छाबाबतच असा भेद का असो सरपंच म्हणाले साखाराम मात्र आता निरुत्तर झाला मग मुख्याध्यापकांनी बोलायला सुरुवात केली अहो साखाराम तुम्हाला माहित आहे का आपल्या जिल्ह्याची जिल्हाधिकारी कोण आहे एक महिलाच आहे तालुक्याच्या पोलीस स्टेशनला इन्स्पेक्टर म्हणून महिलाच आहे आणि त्या शेजारच्या गल्लीतल्या त्या दामोहण्णाची लेख डॉक्टर झाली गेल्या वर्षी माहिती आहे ना तुम्हाला अजून किती उदाहरणं द्यायची आता कित्येक डॉक्टर वकील इंजिनियर या महिला आहेत या साऱ्यांच्या पालकांनी तुमच्यासारखाच विचार केला असता तर साखारामला आता काय बोलावं ते सुचे आता त्याला पटलं होतं आपूर शिक्षण नको म्हणजे काय आपूर्ण शिक्षण नको दिनरात कष्ट करसू न पाणी करसू पण मना आंडेरले शिकाडसू तसं सखारामनं चक्क बोलून दाखवलं याचा अर्थ असा होतो की पूर्ण शिक्षण करावं अपूर्ण शिक्षण नको त्यासाठी सखाराम सा यांनी असं ठरवलं की मी दिनरात कष्ट करसो मी रात्रंदिवस कष्ट करीन रगतनं पाणी करसो म्हणजे रक्ताचं पाणी करेल अर्थात खूप कष्ट घेईल पण मना अंडेरले शिकाडसो म्हणा म्हणजे माझ्या आणि हा नवीन शब्द आला पा अंडेरले अंडेरले म्हणजे काय रे बाळांनो माहिती आहे का तुम्हाला मला सांगा बरं अंडेरले म्हणजे मुलीला आणि शिकाडसू म्हणजे शिकवेनं असं कोणी बोलून दाखवलं अर्थात साखारामनं स्नेहानं वडिलांकडे पाहिलं व ती त्यांना आनंदाने बिलगली सरपंच व मुख्याध्यापक त्या दोघांकडे बघतच राहिले स्नेहाचा चेहरा आता आनंदाने फुलला होता मित्रांनो याची सविस्तर प्रश्नोत्तर स्वाध्याय हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तो तुम्ही जरूर बघा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद